नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. वर्षभरापूर्वी कुटुंबाला भेटून परतणाऱ्या CRPFच्या जवानांच्या ताफ्यातील एक बसवर हल्ला करण्यात आला होता. यामध्ये जागी 40 जवान ठार झाले होते. या भारतीय जवानांवरील सर्वात भीषण हल्ल्याची आज वर्षपूर्ती आहे. दरम्यान या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना देशभरातून आदरांजली अर्पण केली जात आहे. तर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटर अकाउंटच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली आहे. या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील देखील दोन जवानांनी आपला जीव गमावला होता. जैश ए मोहम्मदचा दहशतवादी मुदसिर अहमद खान याने पुलवामा हल्ल्याची योजना आखली होती. वर्षभरापूर्वी झालेल्या हल्ल्यात 41 CRPF जवान शहीद झाले होते. मुदसिरने आत्मघाती हल्ला घडवण्यासाठी आदिल या दहशतवाद्याला वाहन आणि स्फोटके मिळून दिली होती. जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. वर्षभरापूर्वी झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या CRPFच्या 41 जवानांच्या स्मृतीस्थानी बांधलेल्या स्मारकाचे आज 14 फेब्रुवारी लेथपुरा कॅम्पमध्ये उद्घाटन होणार आहे. तर पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या भारतीय जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.